कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्गच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण माझं मी कोकणच्या या आपल्या विशेष मालिकेमध्ये आज आपण भेटत आहोत आध्यात्मिक गुरु गावडी काका यांच्यासोबत आहोत. एकूणच गावडी काकांनी या कोकणामध्ये आध्यात्मिक कार्य सुरू केलेलं आहे. अध्यात्माच्या मार्गातून ते मार्गदर्शन करत आहे. इथल्या व्यसनाधीन होत चाललेल्या तरुण पिढीला ते गेले काही दिवस गेले वर्ष ते मार्गदर्शन करत आहे. आणि एकूणच ह्या सर्व गोष्टीवर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न माझा असा आहे की एकूणच तुमच्या ह्या आध्यात्मिक कार्याला कधीपासून सुरुवात झाली? माझ्या त्या आध्यात्मिक कार्याला सुरुवात म्हणण्यापेक्षा जे आपल्याला गावराठीच्या माध्यमातून जे बाळकडून पाजलं गेलं ते म्हणजे पंजोबा, आजोबा, वडील, काका. त्याच्यानंतर आम्ही मुळात ह्या कोकणात त्या गावराठीतील हे निरू माळेचोड ह्या गावराठीतील मुळात मानकरी पिढीच्या चालत आलेले बाळकडू जे होतं की कोकणातील गावराठी राठी या शब्दाचा अर्थ की समूह पद्धती, की आमच्या पूर्वजांनी जी काही समूह पद्धती ठेवली आणि त्या समूह पद्धतीतून गावाचा विकास होणं आणि गावातील सगळ्या समाजातील लोकांना एकत्र ठेवण्याचं जे काम पूर्वीपासून केलं आणि आजही त्या कोकण गावराठीच्या माध्यमातून समूह पद्धतीतून जे काम होतं हेच काम म्हणजे कोकणातील एकात्मता. आज आपण पाहतो की कोकणातील गावराठी बारा पाच संप्रदाय श्रद्धा भावना आणि विश्वास ह्या ठिकाणी प्रत्येक गावराठीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ह्या कोकणाच्या संस्कृतीचं जतन केलं जातं. समाजातील जो दुराव आहे, समाजातील ते मतभेद आहेत, समाजातील जे वादविवाद आहे हे कुठेतरी मिटावे आणि समाज एकोप्याच्या भावनेतून समाज एकात्मतेकडे जात असताना समाज प्रगतीकडे गेला पाहिजे. आणि समाज जर प्रगतीकडे गेला तर गावाचा विकास होणार आहे, गावातील विकासात्मक कामं होणार आहे आणि गावामध्ये एक एकात्मतेची भावना निर्माण होऊन समाजातील इतर लोकांना त्याची एक आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, बौद्धिक म्हणा की वेगवेगळ्या पद्धतीतून या ठिकाणी समाज घडवण्यासाठी कार्य केलं जाणार आहे. आता आपण पाहिलं की कोकणातील गावराठी ह्या कोकणातील गावराठीमध्ये कितीतरी लोकांनी आपलं उज्ज्वल भवितव्य घडवलं की कोकणातील गावराठी लोकांना काय दिलं की समूह पद्धत दिली, संघटित पद्धत दिली, एकत्र कुटुंब पद्धत दिली आणि आपसा असतील भावबंधकीतील नाते संबंध आहे हे दृढ करण्याचं एक संकल्प जो पूर्वीपासून केला गेला आणि आजच्या पिढीवर रुजवलं गेलं. आज आपण पाहतो कोकणातील कोकणी माणसाला जागतिक दर्जाची बुद्धिमत्ता लाभलेली आहे. आज जर कोकणी माणसाने एखादी गोष्ट ठरवली तर संघटितपणे जी गोष्ट कोकणी माणूस करतो ही ह्या गोष्टीचं आपण एक घेण्यासारखं उदाहरण म्हणजे कुठलीही गोष्ट करायला गेलं ते ती पद्धतशीर त्याची आखणी असते, त्याचं नियोजन असतं आणि त्याच्यामध्ये विचारविवेक बुद्धीने पुढचं जे धोरण असतं ते धोरण कोकणी माणूस चांगल्या प्रकारे राबवतो. पण कोकणी माणसाने एखादं काम ठरवलं की मला एक उद्योजक व्हायचं आहे, मला एखाद्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जायचं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये जायचं, डॉक्टर क्षेत्रामध्ये, ज्या ज्या क्षेत्रामध्ये जर त्याने जायचं मनापासून ठरवलं आणि जर त्याने आपलं तन मन धन धन म्हणजे बुद्धी बुद्धीचा योग्य वापर केला त्याला जर योग्य प्रकारे आपल्या समाजातील आपल्या कोकणातील लोकांनी जर त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं आणि योग्य प्रकारे प्रोत्साहन दिला आणि वेळ प्रसंगाला जर त्याला आर्थिक मदत करून त्याचं जर उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच कोकणामध्ये असे उद्योजक, असे राजकीय लोक आणि असे आध्यात्मिक क्षेत्रातीलही लोक निर्माण होतील आणि समाजामध्ये समाज घडवणारी लोक निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. अशा पद्धतीचं आपलं हे कोकण आहे. पण आपण आपल्या विचार विवेक बुद्धीने प्रत्येक समाजातील लोकांना बरोबर घेऊन समाजातील जातीपातीच्या भिंती नष्ट करून अज्ञान अंधश्रद्धेकडे न जाता श्रद्धाळू भावनेने आपला देव आपण आणि आपल्या गावातील देव म्हणजे कोण आपल्या समाजात वावरणारे आणि आपल्याला मदत करणारी माणसं जी आपल्या प्रसंगाला आपल्या वेळेला येतात. आता साध्या एखाद्यावर एखादा प्रसंग येतो, एखादं संकट येतं बघा. संकट आल्यानंतर त्या संकटाला प्रत्येक माणूस आपुलकीने चौकशी करतो. बघ एखाद्याचं ॲक्सिडेंट झालं, एखाद्याला कुठेतरी दुःखद एखादी घटना घडली तर याच्यामध्ये एक विज्ञान बघा कसं आहे. विज्ञानाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तर एखाद्याला संकट येतं, त्या माणसाला एखादा दुःखाचा डोंगर कोसळलेलं असतं, समाजातले प्रत्येक लोक त्याच्याकडे जातात, त्याची चौकशी करतात, आपुलकीने त्याच्याशी बोलतात, आज जातात, उद्या जातात, परवा जातात, 8-10 दिवस सतत त्या माणसाचे त्या व्यक्तीशी संबंधित लोक त्या ठिकाणी त्याची चौकशी करतात. त्यामुळे त्याच्या मनावर
असलेलं ओझं, त्याच्या मनावर असलेले टेन्शन, आणि ज्या भावनेतनं त्याला दुःख झालेले आहे, त्या दुःखातील त्या ज्या भावना आहेत ह्या कमी करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी एक किती मोठं विज्ञान आहे ह्याच्यामध्ये. याच्याकडे ह्याला औषधोपचार देऊन किती पैसा अडका देऊन हे कमी होणार नाही, पण माणुसकीच्या नात्यातनं माणुसकी जपून जेव्हा एखादी गोष्ट आपण त्या भावनात्मक दृष्टिकोनातनं करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण परिवर्तन करतो, त्या व्यक्तीचं दुःख कमी करतो, त्या व्यक्तीची यातना कमी करतो, त्या व्यक्तीचे जे शारीरिक मानसिक संतुलन बिघडलेलं आहे ते आपण चांगलं करण्यासाठी अशा प्रकारे समाजात उपक्रम राहिले. ते आध्यात्मिक असतात, सामाजिक असतात, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातनं कुठेतरी आधार देऊन त्या माणसाचं सक्षम घडवण्याचं काम म्हणजे एक विज्ञानच आहे. त्याच्या मनावर आधार देऊन त्याचं मन सक्षम करणं, त्याला एक चांगल्या प्रकारे गती देणं आणि त्याला आपलं सद्यस्थितीचं जीवन जगण्यासाठी एक आधार देऊन मागील ठरलेल्या आयुष्याचं दुःख न करता नवीन जीवन आनंदाने अशा प्रकारचा संकल्प करणारे समूह पद्धतीतून एक कोकणामध्ये एक जी संस्कृती आहे ही संस्कृतीचं खरंच चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी जतन होतं आणि या संस्कृतीचं जलतरण होण्यासाठी खरंच प्रसार माध्यम पत्रकारिता चांगल्या प्रकारे एक काम करतो. प्रत्येक वेळेस आपण पेपरला वाचतो, न्यूज चॅनलवर आपण वाचत असतो की त्या संस्कृतीला भावनात्मकदृष्ट्या आधार देण्याचं काम ही पत्रकारिता नक्कीच करतो असं माझं मत आहे. आत्ता तुम्ही जो प्रश्न अतिशय उत्तम प्रश्न विचार, आत्ता तरुण पिढी आज आमच्याजवळ आहेत आणि ह्या तरुण पिढीला तुम्ही जर अध्यात्म शिकवलं तर ते करतील का? आजच्या तरुण पिढीला काय पाहिजे की त्यांच्या सरसांना रक्त आहे, त्यांना प्रेम देऊन त्यांच्याकडून जर त्यांच्या कुवतीनुसार एखादं काम करून घेतलं आणि त्याचं मत जाणून घेतलं, तो व्यसनाकडे का गेलेला आहे, कुठल्या कारणामुळे गेलेला आहे, कशामुळे गेलेला आहे, त्याच्या मनावर असा कुठला आघात झालेला आहे, किंवा तो कुठे एखाद्या व्यवसायाकडे लॉस झालेला आहे, किंवा एखाद्याने त्याला नुकसान केलेलं आहे, किंवा एखाद्याने त्याचे इतर सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याचं नेमकं कारण शोधलं जातं. आता कारण शोधत असताना त्या व्यक्तीकडे नेमकं कशामुळे हा आघात झालेला आहे, त्या आघातावर मी कोण आहे याच्यापेक्षा मला काय करावं म्हणून तो एखादा समजा एखाद्या व्यसनाकडे गेलेला आहे, वेगवेगळ्या व्यसनाकडे गेलो तर ते मी त्याला व्यसनी म्हणू का? तू तोच केलेला आहे, तू वेवडा आहेस, किंवा तू आधार आहे, तू हे चोरी केली अमक केलं, तर असं बोलू का? नाही. तर त्याच्यामधले जर एखादा दोष काढायचं असेल तर मी कोण आहे याच्यापेक्षा मला काय करायचं? तर तो एखादा समजा एखादं व्यसन करतोय, एक दारू पितोय, नशा करतोय, तर त्याला मी जेव्हा त्याचा मित्र बनणार आहे तेव्हा त्याच्यातले दोष मी काढू शकणार आहे. मग त्याचा मित्र बनण्यासाठी काही लोक म्हणतात बापरे ते बेवड्याशी एवढे बोलत होते, ते एवढं खांद्यावर हात टाकून दे, माझ्या एका खांद्यावर हात टाकण्याने जर तो दारू सोडत असेल तर मी त्या काढू नये. मग जर त्या बेवड्याला माझ्याकडून प्रेम मिळत असेल, आपुलकी मिळत असेल, माया मिळत असेल आणि जर त्याला मी माझा समजून जर त्याच्यामध्ये दोष काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा कितीतरी लोकांचं त्या व्यसनापासून त्या दोषापासून त्यांना बाहेर काढण्याचं काम मी खरंच प्रेम करतो. मी कोण महाराज नाही किंवा मी कोण मोठा आहे असं मी कधी आणि माहीत मग तुम्ही पाहताय की कधीही मी त्या आवाबाबत कधीही गेलो नाही. मला एकच म्हणायचे आपल्याकडे येणारे दिन दुबळे लढीत पडे रंगले झाले यांना आपण मार्ग, पण मार्ग देत असताना प्रत्येक आध्यात्मिक गुरुने एक लक्षात ठेवलं पाहिजे, एखादा आपल्या असह्यता घेऊन येते, दुर्बलपणा घेऊन येते, किंवा एखाद्याला एखादं मार्गदर्शन हवं व्हायचं, पण ते मार्गदर्शन करत असताना त्या व्यक्तीच्या असह्यतेचा फायदा घ्यायचा नाही, तिला योग्य मार्गदर्शन त्या संकटातून त्या व्यसनातून त्या आघातातून ते बाहेर कसे पडेल याच्यासाठी आपण त्याला आपण प्रेमा आणि आपुलकी भावनेने जर मार्गदर्शन केलं आणि जर त्याला जवळीक केलं, प्रेम दिलं आणि प्रेम घेतलं तर प्रेमाने प्रेम जिंकता येतं आणि प्रेमानेच व्यसनमुक्त करता येतं अशा प्रकारचं माझं मत आहे आणि या पद्धतीतून हे काम करण्याचा एक आनंद मिळतो. कोकणची भूमी म्हणजे देवभूमी म्हणून बघली जाते, कोकणची भूमी म्हणजे आध्यात्मिक भूमी म्हणून बघितली जाते. तर एकूणच तुम्ही आज अध्यात्माचं काम करतात, अध्यात्मातून लोकांना तुम्ही एक मार्गदर्शन करताय, काय सांगाल कोकणी लोकांना? आता अध्यात्म हा तुम्ही शब्द घेतलेला आहे, कोकणाचे गावराठी आपण आता अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे आतून आपलं परीक्षण करणं, मला जे वाटतं मला जे योग्य वाटतं ते मी करणं. म्हणजे आपण जर आपलं शरीर शुद्धीकरण करायचं असेल, आंतरिक शुद्धी करायचं असेल तर नामस्मरण, जर शरीर शुद्ध करायचं असेल तर व्यायाम लागतो आणि बहिर्शुद्धीकरण करायचं तर आंघोळ लागते. मग आध्यात्म याचा अर्थ काय
की अध्यात्माच्या माध्यमातून त्या माणसावर योग्य संस्कार करणं, त्या माणसाला योग्य ज्ञान देणं आणि त्या माणसाला श्रद्धा भावना विश्वास पटवून दे. आता समजा एखाद्या माणसाला तुम्ही किती तत्वज्ञान सांगायला गेलात की बाबा हे कर ते कर, हे मला पटत नाही ते मला पटत नाही, अमक होत नाही तमक होत नाही, हे नाही ते नाही, एखादी गोष्ट जर आपण त्याला सांगितलं ते त्याला पटेल का? मग त्याच्यातलं कारण काय, त्याच्यातलं मर्म काय जर आपण त्याला समजलं. आता बघ एखादा माणूस विवंचने असतं म्हणजे किंवा भरपूर काही शिकलेला असतो, भरपूर ज्ञान मिळालेलं असतं, भरपूर काय, पण एखाद्याला एखादा आजार घडला तर त्या आजारावर उपाय काय आहे? डॉक्टर आहेत. समजा एखाद्याला मानसिकच आजार घडला तर त्याच्यावर उपचार काय आहे? तर त्याच्यावर उपचार आहे की त्याच्यामध्ये अध्यात्माच्या माध्यमातून मनाची एकाग्रता साधणं. आणि मनाची एकाग्रता साधणं म्हणजे जर त्याचं मनच स्थिर झालं तर अध्यात्मामध्ये तो पुढे जाऊ शकतो. दुसरी गोष्ट आपण म्हणतो अंधश्रद्धा, अंधश्रद्धा निर्मूलन व्हायला पाहिजे. पण जर अंधश्रद्धा निर्मूलन जर आपल्याला करायचं असेल तर आपण श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याच्यातला भेद आधी समजून सांगितला पाहिजे. आता अंधश्रद्धा करणं, एखाद्या आता समजा आपण म्हटलं तुळशीला पाणी घालणं आपण म्हणतो अंधश्रद्धा आहे, पण ते विज्ञानाने मान्य केलंय ना. तुळशीला पाणी, जेव्हा पूर्वीच्या काळी एखादी स्त्री अग्नीकडे म्हणजे आगीकडे चुलीवर जेवण करत होते, न्यारी करत होते, कांडप करत होते, सगळं करत, तिच्या शरीरातलं पाणी कमी होत होतं, पण ते सगळं झाल्यानंतर दुपारी 11 साडे 11 ते आंघोळ करत होते. आंघोळ करून झाल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणं म्हणजे विष्णूचे पूजन करणं. तर ती स्त्री आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुळशीला 3 प्रदक्षिणा घालणं आणि पाणी घालणं. आता तुळशीला 3 प्रदक्षिणा घालत असताना तिच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं आहे, तुळशी ऑक्सिजन सोडत असते, आणि तिच्या आंघोळ केल्यामुळे तिच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं ते भरून आलं, म्हणजे ऑक्सिजन मिळाल्यामुळे शरीराचं संतुलन व्यवस्थित राहिलं, ऑक्सिजनचं प्रमाण भरून आलं, आणि आंघोळ केल्यामुळे जे पाण्याची भरलेली झीज भरणं म्हणजे शरीराला जे योग्य आहे ते पालन करतं. तर अशा पद्धतीत कितीतरी असे मुद्दे आहेत की ज्या पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला गेलो तर तशा विषयात आपल्याला पुढे, पण एकच सांगावंसं वाटतं की आपल्याला माणसातनं माणूस घडवायचं असेल तर त्याच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आता वेदवर्णा ग्रंथ बरेच त्याच्यातनं आपल्याला शिकवलं जातं, ज्याच्यातनं योग्य ज्ञान आणि आपण कसं जगलं पाहिजे हे वेदात सांगितलंय, पुराणात सांगितलंय, सगळीकडे सांगितलंय. आणि मनाची एकाग्रता साधण्यासाठी अध्यात्माची खरंच गरज आहे.